राऊतांचा बाण निशाण्यावर किरीट सोमय्या यांचा मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला अटकेची शक्यता महाविकास आघाडी सरकारवर आरोपांचा धुरळा उडवणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना आता जबर धक्का बसला आहे सोमय्या यांचे पुत्र नील सोमयांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे त्यामुळे नील सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार कायम आहे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमया यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यामुळे अटक टाळण्यासाठी नील सोमयांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती पण तिथे दिलासा मिळाला नाही अतिरिक्त सत्र न्यायाधीश दीपक भागवत यांच्या समोर आज सुनावणी पार पडली पण न्यायाधीशांनी जामीन अर्ज मंजूर करण्यास स्पष्ट नकार दिला पी एम सी बँक घोटाळ्यात आरोपी वाधवान हा किरीट सोमय्या यांच्या मुलाच्या कंपनीत संचालक आहे पी एम सी बँक घोटाळ्यातील पैसा नील सोमय्या यांनी एका प्रकल्पात गुंतवल्याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आरोप होता सदर प्रकरणी नील सोमय्या यांना आपली अटक होऊ शकते म्हणून सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती पण नील सोमयाच्या अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे त्यामुळे अटकेची शक्यता वाढली आहे संजय राऊतांचे नेमके आरोप काय काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या आणि नी नील सोमय्यावर गंभीर आरोप केले होते ईडीवाले सुनो सी बी आयवाले सुनो सगळ्यांनी ऐका जर माझा हा जो किरीट सोमय्या आहे हा एक फ्रॉड आहे त्यानं बँक घोटाळा केला लोकांचे पैसे बुडवलेत तर मी विचारतो की निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनी कुणाची तर किरीटची नील सोमय्याची आणि हा राकेश वाधवांचा पार्टनर आहे मौझे गोखिवरे वसईत यांना तिथं एक प्रोजेक्ट केलाय वाधवानला यांनीच ब्लॅकमेल केलं आणि त्याला लुबाडलं आपल्या फ्रंटमॅनच्या नावे व्यवहार केले कॅशही घेतली शंभर कोटी घेतले लधाणीच्या नावावर त्यांनी जमिनी घेतल्या शा चारशे कोटी रुपयांची जमीन फक्त चार पॉईंट चार कोटी रुपयांनी केली अशा वेगवेगळ्या जमिनी घेतल्या या कंपनीचा डायरेक्ट आहे नील किरीट सोमय्या निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभारले जात आहेत पर्यावरणाच्या परवानग्या नाहीत हरित लवादानं ॲक्शन घेतली तर त्यावर कारवाई होईल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना माझं आव्हान आहे याची ताबडतोब चौकशी करून नील सोमय्याला अटक करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली मुळात पी एम सी घोटाळ्यातील आरोपीनं सोमयाच्या जवळच्या माणसाला का जमीन विकली आणि हा भ्रष्टाचार विरोधात लढणारा माणूस आम्हाला ज्ञान देतोय आम्हाला अक्कल शिकवतोय एकीकडे भ्रष्टाचार विरोधाची भजनं करायची आणि दुसरीकडे भ्रष्टाचार करायचा देवेंद्र लढाणे हा सोमयाचा फ्रंटमॅन आहे त्याच्या नावे व्यवहार केले जात आहेत याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी अशी देखील मागणी राऊतांनी केली पीएमसी चा तपास ईडी करते हे सगळे कागद ईडीकडे पाठवले आहेत सोमय्या भ्रष्टाचाराचे सो कागद किमान तीन वेळा ईडीत तुम्ही एक दोन खिचडी खात असतो भ्रष्ट आहे हे सगळे ईडीचे वसुली एजंट झालेत हा माझा दावा आहे असं संजय राऊत म्हणाले करा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहतील